मध्ये जाऊन बसत नाही, सुमन माला, फूल नाही सुमन, नाही का? मन कसं असावं लागतं? भगवंताच्या गळ्याला विळखा घालण्याकरता, त्याच्या छातीवर रुळण्याकरता सुमन असावं लागतं. सुमन सुगंधुरे भ्रमरा, सुमन सुगंधुरे भ्रमरा. जाऊ द्या, फाटा फोडत नाही. आणि म्हणून तर भ्रमरसुद्धा सुमनावर बसतो, दुसरीकडे बसत नाही. हां, कारण जिथे सुमन आहे तिथेच मद आहे. ज्याचं मन चांगलं आहे तिथलंच काहीतरी घेण्यासारखं असतं. मन जर विकाराने बिघडलं असेल तिथे विष असेल, काय घ्याल, काय घ्याल? म्हणून भ्रमर कुठेही बसत नाही. ज्या फुलांच्या मध्ये मद आहे, सुमन सुगंधुरे भ्रमरा ऋण झुण ऋण झुण रे भ्रमरा ऋण झुण ऋण झुण रे भ्रमरा ऋण झुण ऋण झुण रे भ्रमरा सुमन सुगंधुरे भ्रमरा ऋण झुण ऋण झुण रे भ्रमरा. अरे भ्रमरा, आणि तो मद घेतो त्या सुमनावर, आणि अशी ते गळ्यामध्ये माळा, हातामध्ये वासरी, भगवान वाजवत आहेत. म्हटली होती परवा, वृंदावणी वेणू वेणू कवणाचा माय वाजे, वृंदावनी वेणू वेणू कवणाचा माय वाजे, वेणुनादे गोवर्धन गाजे, वृंदावणी वेणू वेणू कवणाचा माय वाजे. आणि असा तो वेणू वाजवत होती, आणि भगवान नाचू लागले. नाचता 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 मजा घडली. ती जी सुमन माला होती ती गेली, आणि अशी त्या बासरीला जाऊन लपेटली, लपेटली. अधर सुधारस पान करणारी बासरी. बासरी काही साधी नव्हती ती. अधर सुधारस पान करणारी बासरी, जरा नाही म्हटलं तरी तिला जरा अहंकार झालाच होता. तिला असं वाटलं, भगवंताच्या आधार सुधा रस मी चाखते, आणि अशी उलटून माझ्यावर आली, कोण कोण मला येऊन लपेटली? भगवंताची बोट लपेटली असताना हिने कोण अतिक्रमण केलं? उसळणारे काय काय, ए काय समजतेस? स्वतःची जागा ओळखता येत नाही का? तू इथपर्यंत त्याचं वर यायचं नाहीस. वर यायचं नाहीस, तुझी जागा इथे नाही आहे, इथेच आहे. बास संपलं, खलास. कशा करता वर आलीस? माजलीस काय? स्वतःची जागा स्वतःला माहिती नाही काय? अरे बापरे. वेणूचंही भाग्य मोठं होतं, मी परवा सांगितलं ना, तिने सगळं आपलं छिद्र पाडून मोकळं करून टाकलं होतं, म्हणून तिचंही भाग्य होतं. पण कितीही कोणी भाग्यवान असला तरी अहंकार करू नये. नाही, ती वेणू असू दे, नाही तर सुमन माला असू दे. रुक्मिणीला सुद्धा अहंकार झाला तर तिला बाहेरच बसावं लागलं, राधेला झाला तरी सुटली नाही, तर बाकीचे काय? रुक्मिणीला झाला पाय धुयाच्या दैवा पात्र केली, राधेला झाला तिला लटकट ठेवली,
मग बाकीचं काय? वेणूला झाला अहंकार झाला आणि सुमन मालेला बोलू लागली, एवढं अतिक्रमण? आणि फाड 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 बोलते बर का? शेवटी मग सुमन माला तिचं बोलणं ऐकून घेतलं, कारण तिच्याकडे आवाज होता, हिच्याकडे वास होता. काय कळलं का? बासरीजवळ आवाज होता, सुमन मालेकडे सुवास होता. सुमनाचा असल्या कारणाने वास सुद्धा सुवास होता, कुवास नव्हता. बोल म्हणे बाई. भगवंताच्या श्वासाने तुझा स्वर तयार झाल्या कारणाने तो कधी बेसुरच नसतो. अग तू माझी सखी आहेस, तू सखी असल्या कारणाने तुझा कठोर शब्द सुद्धा मला ऐकायला बरा. आपल्या प्रेमातलं माणूस रागाने बोललेलं सुद्धा बरं वाटतं, तसं काही वैडावाकडं वाटत नाही काही त्याचं काही. काही प्रेमातलं माणूस असल्यानंतर त्या रागाने बोलणं सुद्धा काही तसं कुणी मनावर एवढंसं घेत नाही, कारण प्रेम असतं मुळाशी. तेव्हा रागाने बोलल्या कारणाने अगं म्हणे बाई, एवढं काय रागवायला झालं तुला? एवढं काय रागवायला झालं? अगं तू तर भगवंताचा आदर सुद्धा असं चाकत असतेस, तरी तुझ्यातला. पुढचं बोलली नाही ती, तरी तुझ्यातला. आमचं काय म्हणे बाई? तसा दोन तासाचं आयुष्य. तू अखंड भगवंताच्या आधारावर असतच नाही तर कमरेवर तरी असतेस. आमची आजची सुमन माला घातलेली झाडावरून तोडली की सुकण्याची प्रक्रिया सुरू होते. आमच्या जीवनाचं, आमचं जीवन तासाचं, तू अखंड त्याच्याजवळ आहेस बाई. तूही आपलं जीवन त्याला समर्पित केलंयस, मीही माझं जीवन समर्पित केलंय. अगं मी अतिक्रमण केलं नाही, प्रभू नाचत होता, मीही उडले आणि माझी सखी म्हणून तुला बिलगले, माझी सखी म्हणून तुला बिलगले. मला वाटलं नाही की माझं आलिंगण सुद्धा तुला त्रास देईल म्हणून बिलगले. आमचं आयुष्य किती वेळाचं? आज जी माला आहे ती उद्या नाही, सकाळपर्यंत सुकून गेलेली असते. पण सखे एक सांगते, जिथपर्यंत आहे तिथपर्यंत हृदय सिंहासनावर विराजमान असत. हृदय सिंहासनावर विराजमान असते सखे. पुढचं सांगू का? आणि ज्या क्षणाला तुटते त्या क्षणाला भगवंताच्या चरणावर पडते आणि तिथेच तुडून आयुष्य संपूर्ण टाकते. खलास, तिथेच माझं आयुष्य पूर्ण झालं. कशाला माझा राग करतेस? आणि बाई, ज्याच्या कमरेवर तू आहेस, ज्याच्या ओठावर तू आहेस, त्याच्याच गळ्यात मी आहे. ज्या ओठावर तू आहेस आणि ज्या हृदयावर मी आहे, ते दोन्ही निराळे नाही ना सखे. तुझाही ध्यास कृष्णाचाच आणि माझाही ध्यास कृष्णाचाच सखे. मला वाईट वाटलं ग, एवढा आधर सुधा रस पिऊन सुद्धा तुझ्यातला विकार गेला नाही. पोकळ झालीस मान्य, पण कुठेतरी ते लसणाचं फोलकट राहावं तसं राहिलेलं आहे तुझ्यात. कळलं का नाही? सोललं तरी कुठेतरी त्या भाजीमध्ये असं लसणाचं फोलकट येतो. तसं एवढी जरी आधार सुधारस पिलीस तरी अहंकार सूक्ष्म कुठेतरी राहिलेला आहे. एवढं म्हटला बरोबर, बासरीचा अहंकार
खरंच आहे म्हणे, खरंच आहे, आहेस तिथपर्यंत भगवंताच्या हृदयावर राहतेस, आणि ज्या दिवशी आयुष्य समर्पण करतेस त्यावेळेला भगवंताच्या चरणावर एकरूप होऊन जातेस. बाई, चुकलं माझं, चुकलं माझं, मला क्षमा कर, मला क्षमा कर, माझ्या मनात असा अहंकार येऊन देऊ नकोस, आणि ये ना अजून जवळ ये, बघ अजून तो खालचा गुलाब लोंबतोय, येऊ दे, अजून एक तिढा येऊ दे, म्हणजे माझ्या मनातला तिढा जाईल, अजून एक तिढा येऊ दे, आणि अशी ती लपटली, आणि ज्या दोघी आनंदाने नाचू लागल्या, जे भजन सुरू झालं, करायचं का आपण भजन? राधारमण हरी गोविंद राधे, राधारमण हरी गोविंद राधे, आ गोविंद राधे हरी गोपाल राधे, गोविंद राधे हरी गोपाल राधे, आ गोविंद राधे हरी गोपाल राधे, आ गोविंद राधे हरी गोपाल राधे, आ राधारमण हरी गोविंद राधे, आ राधारमण हरी गोविंद राधे, आ गोविंद राधे हरी गोपाल राधे, बोला, आ गोविंद राधे हरी गोपाल राधे, आ गोविंद राधे हरी गोपाल राधे, आ गोविंद राधे हरी गोपाल राधे, आ राधारमण हरी गोविंद राधे, आ राधारमण हरी गोविंद राधे, हा हा, आ राधारमण हरी गोविंद राधे, पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज.